आरक्षणासाठी मुस्लिम संघटनांची देखील एक बैठक पार पडली. दरम्यान 2014 पासून आरक्षणासाठी पाठपुरावा करतोय, मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळत नसल्याची खंत काँग्रेसच्या नसीम खान यांनी व्यक्त केली. तसंच आम्ही धर्माच्या नावाखाली आरक्षण मागत नसून आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान सरकार मुस्लिम आरक्षणावर काहीही बोलत नसल्याचंही नसीम खान यांनी म्हटलंय. आणि त्या 2014 पासून सतत आम्ही विधानसभेच्या आतमध्ये महामहिम राज्यपालांकडे, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक आम्ही चर्चा करतोय, अनेक वेळा डेलिगेशन घेऊन जातोय, मागणी करतोय, परंतु फक्त आश्वासन. आणि नंतर मीडियाला असं ते पर्सेप्शन क्रिएट करतायत की ह्या धार्मिक धर्माच्या नावाने आरक्षण देता येत नाही. आम्ही सुद्धा धर्माच्या नावाखाली मागितलंच नाहीये, किंवा 2014 मध्ये धर्माच्या नावाखाली देण्यात आलंच नव्हतं.